नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी। उन्हाळा सुरू झाला आहे आणि अनेकांना ऋतूबदलाचा त्रास सुरू झाला आहे। वातावरणातील वाढती गरमी, कोंदट वातावरण, वाढलेले तापमान यामुळे अनेकांना अनेक प्रकारचे आजार म्हणून सुरू झालेले आहेत। सर्दी, ताप, खोकला याचबरोबर स्किन इन्फेक्शनचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्यावर आपण काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। तर आज आपण या सर्वांवर प्रामुख्याने आहाराद्वारे कसे उपाय करू शकतो हे आपण पाहणार आहोत। जास्तीत जास्त रसयुक्त फळांचा समावेश आपण आपल्या आहारात केला पाहिजे। दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूपच गरजेचं आहे। घराबाहेर पडताना सुद्धा 1 ग्लास पाणी पिऊनच घराबाहेर पडलं पाहिजे, यामुळे उन्हाचा त्रास आपल्याला होणार नाही। बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने डोळे, चेहरा आणि हातपाय धुवून घेतले पाहिजे। आपण त्वचेसाठी गुलाब पाण्याचा वापर देखील करू शकतो। उन्हाळ्यातून घरी आल्यावर लगेचच पंख्याखाली बसू नये किंवा थंड पाणी देखील पिऊ नये, त्याने आपल्याला सर्दी होऊ शकते। या ऋतूबदलाच्या काळामध्ये हीटस्ट्रोकचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, यामुळे शरीराचे तापमान 102 ते 103 डिग्रीपेक्षा वाढू शकते। लहान मुलांना, महिलांना, वयस्कर लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो। चक्कर येणं, डोके दुखणं, बीपी वाढणं, मळमळ होणं, घशात कोरड पडणं, भरपूर घाम येणं, ताप येणं ही याची लक्षणे असू शकतात। आपल्याला हा त्रास होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणे खूप गरजेचे आहे। शक्यतो दुपारच्या वेळेस 12 ते 4 या वेळेत घरातून बाहेर पडणं टाळावं। जर बाहेर पडावंच लागलं तर एक रुमाल किंवा नॅपकिन थंड पाण्यात भिजवून तो डोक्यावर ठेवूनच बाहेर पडावे। अधूनमधून विश्रांती घेतली पाहिजे आणि शक्यतो कपडे सैल किंवा फिकट रंगाचे घातले पाहिजे, त्याने आपल्याला उन्हाचा त्रास थोडा कमी होऊ शकतो। या सर्व त्रासांवर कांदा खूपच उपयोगी ठरतो। कांदा आपल्या शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो। जर ताप आला असेल तर प्रत्येक 3 तासाने 1-1 चमचा कांद्याचा रस दिल्याने ताप उतरतो। डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ वाटणे, उलटीसारखं वाटणे किंवा लघवीचा त्रास होत असेल तर या त्रासावर सुद्धा कांदा खूपच उपयुक्त ठरतो। कांद्याचा रस त्वचेवर लावल्याने फोड, पिंपल्स आणि अनेक त्वचा रोगांवर आपल्याला फायदा होऊ शकतो। आणि याच प्रकारे बेलफळ, वेलची, आले, शेवगा यांचा वापर केल्याने सुद्धा अनेक त्रास बरे होऊ शकतात, म्हणून आपण यांचा वापर केला पाहिजे। या ऋतूबदलाच्या काळामध्ये आपण नेहमी भरपूर पाण्यासोबत लिंबू पाणी, आवळ्याचं सरबत, शहाळ्याचं पाणी हे सुद्धा घेतलं पाहिजे। अशा वेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूपच गरजेचं आहे। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये ताक, लिंबू, लसूण, तूप, द्राक्ष, शेवगा यांचा वापर सुद्धा करू शकतो। तर या ऋतूबदलाच्या काळामध्ये आजार झाल्यावर त्यावर उपाय करण्यापेक्षा ते आजार होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करूया। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करावा। धन्यवाद।